नमस्कार एक्सपर्ट ॲडवाईस एक या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघूयात एक होममेड पॅक बनवून हेअर नॅचरली एकदम रेड कसे करायचे याविषयी या अगोदर आपण खूप सारे व्हिडिओज बघून खूप साऱ्या टिप्स ट्रिक्स वापरल्या असतील आणि काय होतं खूप साऱ्या अशा लेडीज आहेत किंवा मुलं देखील हिना पावडर यूज करतात किंवा मेहंदी लावतात आणि त्यामुळं काय होतं आहे जो आपला नॅचरल केसांचा कलर आहे आणि मेहंदीनंतर त्यांना काही फरकच दिसत नाही म्हणजे ॲज इट इज जसे अगोदर आहेत तसेच राहतात पण आज आपण एक असा पॅक बन बघणार आहोत की ज्यामुळं तुमचे हेअर आहेत ते शंभर टक्के नॅचरली रेड होतील एकदम घरगुती आहे कोणतेही केमिकल्स नाही हर्बल इन्ग्रेडियंट्सपासून आपण हा हेअर मास्क बनवणार आहोत आणि जो शंभर टक्के इफेक्टिव्ह आहे यासाठी आपलं पहिलं जे इनग्रेड इनग्रेडियंट आहे ते म्हणजे हिना तर कोणतीही रेड कलरची हिना मेहंदी तुम्ही घ्या तर आपल्या मनात असे देखील गैरसमज असतात की कंटिन्यू मेहंदी लावल्यामुळं आपले केस पांढरे होतात किंवा ते जास्त वृक्ष बनतात केस गळायला सुरुवात होते परंतु असं काही होत नाही ते डिपेंड करतो तुम्ही कोणती मेहंदी वापरता यावरती जर तुम्ही केमिकलयुक्त जर मेहंदी वापरली तर त्याचे हे साईड इफेक्ट होऊ शकतात पण जी बाजारामध्ये नॅचरल हिना भेटते ती नॅचरल हिना तुम्ही आणून अप्लाय करू शकता हिनामुळं केसांना व्यवस्थित कंडिशनिंग मिळतं त्याचबरोबर तुमच्या केसांची हेअर ग्रोथ आहे ते देखील खूप जास्त वाढते किंवा केसांना आपण जे म्हणतो फाट्या फुटलेल्या आहेत तर ते देखील बंद होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एक नॅचरल हेअर डाय आहे म्हणजे तुम्ही पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळे केमिकल्स केसांवरती वापरणार त्यांनी कलर येणार ह्यापेक्षा हा, हा नॅचरल कलर येणार याच्यामधला दुसरा घटक तो म्हणजे हिबिस्कस पावडर हिबिस्कस पावडर म्हणजे जे जास्वंदाची फुलं आहेत त्यांच्यावर व्यवस्थित प्रोसेस करून त्यांना वाळून मग त्याच्यापासून पावडर बनवलेली असते आणि ह्या पावडरमुळं तुमच्या केसांना व्यवस्थित रेड कलर येण्यासाठी मदत होते त्याचबरोबर तुमच्या केसांमध्ये जर अजिबात चमक नसेल केस एकदम वृक्ष असतील हातानात एकदम जाड जाड लागत असतील तर ते सर्व प्रॉब्लेम्स ह्या हिबिस्कस पावडरने कमी होतात किंवा तुमचे जर अकाली केस पांढरे होत असतील तर ते केस पांढरे होण्यापासून देखील ही हिबिस्कस पावडर वाचवते आणि ज्या काही स्टडी वाचलेल्या आहेत त्याच्यामध्ये तर असं सांगतं की जर तुमच्या केसांची हेअर ग्रोथ जर थांबली असेल केस अजिबातच वाढत नसतील तर ही हिबिसकस पावडरच्या ॲप्लिकेशननंतर केस छान वाढतात आता बघूयात की हे अप्लाय कसं करायचं तर ही जी हिना आहे ही, ती हिना ही आणि हिबिसकस पावडर दोन दोन्ही एकत्र खूप छान मिक्स करायचं आणि एकदम साधी साधं पाणी वापरायचं चा। त्याच्यामध्ये काही कॉफी पावडर किंवा काहीच टाकण्याची गरज नाही पाणी गरम करण्याची गरज नाही आहे त्या थंड पाण्यामध्ये तुम्ही हे थोडं थोडं करून मिक्स करू शकता व्यवस्थित कन्सिस्टन्सी करा आणि रात्रभर ह्याला असंच भिजू द्या ह्याला रात्रभर आहे हो कारण त्याचे जे गुण आहेत ते रात्रभर भिजल्यामुळंच त्याच्यामध्ये उतरतात तुम्ही जर लगेचच मिक्स केली आणि लगेचच जर केसांना अप्लाय करायचं म्हणलं तर तुम्हाला हा तो रिझल्ट मिळणार नाही आणि ज्यावेळी दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ही हिना घेऊ मिक्स केलेलं हे प्रिपरेशन त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल त्या दिवशी संध्याकाळी टाकायचं नाही दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपल्याला ती अप्लाय करायची आहे जस्ट त्याच्या अगोदरच हे मोहरीचं तेल टाकायचं आणि मोहरीचं तेल केसांसाठी अत्यंत गुणकारी आहे केसांना जे प्रॉपर लुक आणि जो चमक यायला हवी आहे ते ती मोहरीच्या तेलाने येते खूप छान कंडिशनिंग भेटतं ज्यावेळेस मेहंदी लावल्यानंतर आपल्याला आपले केस तुटण्याची जी भीती असते ती मोहरीच्या तेलानं अजिबात होत नाही आणि हे मोहरीचं तेल त्या ते पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित तुमच्या केसांवर त्याचं ॲप्लिकेशन करा व्यवस्थित ॲप्लिकेशन झाल्यानंतर एखादी कॅरी बॅग वगैरे त्या केसांना लावून तसंच राहू द्या त्यामुळं तुमची मेहंदी आहे ती पूर्णपणे सुकणार नाही वाटलंच तर कॅरी बॅगला एकदम वरती एखादा छिद्र पाडायचं एक दोन छिद्र पाडल्यामुळं काय होतं जी मेहंदी आपण डोक्याला लावल्यानंतर आपल्या गालावर किंवा कपाळावरती त्याचे ओघळ जे येतात ते ओघळ येणार नाहीत आणि हे आपल्याला केसांवरती तीन ते चार तासासाठी ठेवायचं आहे त्यानंतर त्या दिवशी ती मेहंदी एकदम साध्या पाण्यानं धुवायची साधं गरम पाणी आणि यानंतर रात्री केसांना छान तेल लावायचं दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पून व्यवस्थित धुवायचं ज्यावेळी तुम्ही शॅम्पूने केस व्यवस्थित धुवाल त्यावेळी तुम्हाला तुमचा रिझल्ट एकदम शॉक करणारा असेल तुमच्या केसांना खूप छान कलर आलेला असेल तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू शकत छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद